पुढची बातमी माथेरानमधनं. माथेरानच्या मिनी ट्रेनचा अपघात होताना टळलेला आहे, कारण या मिनी ट्रेनसमोर काही अज्ञातांनी रुळावरती लोखंड ठेवल्याची घटना घडली. ही पर्यटकांनी केलेली मस्ती होती की हा घातपाताचा प्रयत्न होता याचा शोध सध्या घेतला जातोय. माथेरानच्या राणीच्या वाटेत अडथळा नेमका कुणी निर्माण केला याचा शोध घेण्यात येतोय. ही मिनी ट्रेन आहे. मध्यंतरी पावसाळ्याच्या दरम्यान या ट्रेनचं रुळांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं, त्यामुळे काही महिन्यांसाठी ट्रेनची वाहतूक खंडित झालेली होती. परंतु पुन्हा एकदा ही रेल्वे पूर्वपदावरती आली आहे, पण या रेल्वेच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यात आले. हा घातपाताचा प्रयत्न होता की पर्यटकांची मस्ती याचा शोध घेतला जातोय. आपले प्रतिनिधी अजय शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, या घडलेल्या घटनेसंदर्भात काय माहिती मिळतीय? ही घटना रविवारच्या संध्याकाळची आहे, साडेपाचच्या सुमारास ती घटना आहे. माथेरान ते नेरल असं या गाडीचा प्रवास सुरू झालेला होता आणि मध्येच घाट रस्त्यावर आल्यानंतर या गाडीचे जे मोटरमॅन आहेत दीपचंद मीणा, त्यांच्या लक्षात आलं की दोन ठिकाणी, पहिल्या ठिकाणी त्यांना रेल्वेच्या ट्रॅकचा जो तुकडा असतो तो आडवा दिसला, म्हणून त्यांनी गाडी थांबवून त्यांनी तो साईडला केला आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेली. पुढे घेतल्यानंतर मग पुढे परत तसंच एक रेल्वेचा तुकडा, म्हणजे दोन ठिकाणी या मिनी ट्रेनचा जो रस्ता आहे तो अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात नेरल जीआरपीने अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केलेला आणि शोध सुरू केलेला आहे की नेमकं हा बरोबर आहे. रेल्वे पोलीस संदर्भातला आता अधिक तपास करतात, कारण एकूण दोन ठिकाणी या ट्रेनला अडथळे निर्माण केले गेलेले होते. अजय, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.